प्रदेश भाजपा उपाध्यक्ष संजय भेंडे द्वारा पत्र परिषद का आयोजन कर दो दिन पहले नागपुर शहर में हुई भारी बारिश के कारण शहर में जो बाढ़ की स्थिति निर्माण हुई थी और ये नैसर्गिक आपत्ति थी, लेकिन कुछ विपक्षी नेताओं ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पर आरोप लगा है जिसका निषेध भारतीय जनता पार्टी द्वारा किया जा रहा है, ऐसी जानकारी पत्र परिषद में दी गई। इस पत्र परिषद में प्रदेश प्रवक्ता चंदन गोस्वामी के साथ अन्य भाजपा पदाधिकारी इस दौरान मुख्य रूप से उपस्थित थे। शनिवार के तड़के शुरू हुई भारी बारिश के कारण शहर के निचले हिस्से की बस्ती में पानी घुसने से नागरिकों का नुकसान हुआ है, लेकिन ये नैसर्गिक आपत्ति है। इसे लेकर राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री गडकरी पर टिप्पणियां की गई जो निषेधार्थ है। इसका निषेध भाजपा द्वारा किया जा रहा है। परवा नागपुर मध्ये साधारणतः 109 ते 121 मिलीमीटर पाऊस हा नागपुरात पडला। यातून नागपूरच्या काही भागामध्ये जो सखल भाग होता त्या घरामध्ये पाणी शिरलं, विशेषतः धर्मपेठ सायन्स कॉलेज, काही रामदासपेठचा काही भाग, काही शंकरनगरचा भाग आणि सुभाषनगरचा काही भाग, या वस्त्यामध्ये पाणी शिरून लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। याच्यामागचं कारण असं आहे की 4 तासामध्ये 109 ते 121 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे आणि हा धोधो पाऊस पडला, अंबाझरीचा ओव्हरफ्लो झाला, अंबाझरीच्या मागच्या नाल्यातलं पाणी अंबाझरीमध्ये आलं आणि त्यातून ही घटना घडलेली आहे। ही नॅचरल कॅलॅमिटी आहे। या संकटाच्या वेळी नागपूरचे आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, नागपूरचे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नितीनजी गडकरी या दोनही नेत्यांनी त्या त्या भागात जाऊन लोकांची चौकशी केली आणि प्रशासनाला सोबत घेतलं आणि प्रशासनाला निर्देश दिले की ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीची जबाबदारी घेऊन हे नुकसान भरपाईचं काम ताबडतोब सुरू करावं, अशा प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे। या नॅचरल कॅलॅमिटीच्या या घटनेमध्ये नागपूरचे पूर्व सांसद आणि पूर्व मंत्री माननीय विलासजी मुत्तेमवार यांनी राजकारणाने प्रेरित होऊन वैफल्यग्रस्त मानसिकतेतून एक स्टेटमेंट केलं आणि त्यांनी गडकरींवरती आरोप केले की नागपूरच्या नागनदीचं काम, नागपूरच्या नागनदीची सफाई न झाल्यामुळे ज्यांनी बोटीतून चालण्याचं स्वप्न केलेलं आहे अशा या शहरामध्ये नागनदीचं स्वच्छता न झाल्यामुळे एकंदरीत नागपूरमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं। मुळात ते चूक आहे। ज्यावेळा लोकांना अशा अडचणीच्या काळात मदत करण्याची आवश्यकता असते ती मदत न करता किंवा केवळ आपल्या घरात बसून आणि बाहेर न पडता लोकांना मदत न करता अशा प्रकारचं स्टेटमेंट काँग्रेसच्या नेत्यांनी केलं, त्यांची ही वैफल्यग्रस्त मानसिकता आहे। भारतीय जनता पार्टी त्याचा निषेध करते आणि अशा प्रकारे लोकांना मदत करण्याच्या ऐवजी अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणं, मग ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो की काँग्रेस पार्टी असो, यांनी केलेले हे सगळे व्हिडिओज यातून जनतेच्या मनामध्ये रोष निर्माण करण्याचं काम ते करतात आहे, ते त्यांनी कृपया करू नये, उलट लोकांना अशा काळात मदत करावी ही अपेक्षा आहे। याच हेतूने आजच्या या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स होत। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।